नमस्कार मित्रांनो कृषी मित्र राजू या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो आपण आता तुलना करणार आहोत बाकीच्या इतर व्हेरायटी आहेत तिळाच्या आणि जे आपण सांगितलेलं आहे ते गोफण्या तिळ म्हणजेच निवड केलेली बियाणे आता या ठिकाणी बघू शकता वेस्टन आकरा हे तिळाची व्हेरायटी या ठिकाणी लावलेली आहे आणि याच्या साईडला जे आपण गोफण्या तिळ म्हणतो निवड केलेली बियाणं ते एका साईडला लावलेलं आहे तर दोघांमध्ये किती फरक असते तर हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आता तुम्हाला दिसत असेल हे जे आहे ते वेस्ट नाकरा आहे आणि जे आपण जे बियाणं दिलं होतं आता हे आमच्या काकाचं शेत आहे तर या ठिकाणी बघू शकता आता इकडे तुम्हाला थोडंसं मोठं थ्री दिसत असेल या बाजूला थोडंसं लहान दिसते दिसत आहे हे या दोघांमध्ये काय फरक आहे बघा याला जी बोंडी आहे ते साधारण दुहेरी बोंडी लागते म्हणजे या बाजूला एक या बाजूला एक अशा पद्धतीने बोंडी लागते दोहिरी बोंडी आहेत आणि जे आपण गोपनेत्री म्हणतो याला साहेरी बोंडी लागते साहेरी म्हणजे एका ठिकाणी सहा बोंड्या असतात एक दोन तीन आणि एकूण तीन असतात साहेरी बोंडे असते एकूण तीन असतात आणि एकूण तीन असतात म्हणजे साहेरी बोंड्या या गोपनेत्राला असतात आणि याची उंची या इतर व्हरायटीपेक्षा याची उंची जास्त असते आणि फुटव्याची संख्यासुद्धा भरपूर मोठ्या प्रमाणात असते याला आता जण म्हणतात की याला फुटवे नसतात बघू शकता फुटवे हे साईडचे फुटवे आहेत हे साईडचे फुटवे तर याची उंची इतर व्हेरायटीपेक्षा जास्त आहे आणि एकदम माल शेंड्यापर्यंत राहते आता यावर्षी प्रत्येक भागामध्ये पाणी कमीच आहे त्याच्यामुळे याची उंची साधारण पाच फुटापर्यंत राहिलेली आहे आणि याची वेळ उंची जी आहे ती ही तीन फुटापर्यंत आहे पाच फुट आणि तीन लय फरक आहे आणि याला एकदम बुडापर्यंत शेंड्यापर्यंत याला बोंडी बघू शकता आणि हे निवड केलेली आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे जे आहे वेस्ट नाकरा आहे दोघांमधला फरक लगेच लक्षात आता याच्यामध्ये तुम्हाला स्क्रीनवर बोंड बोंड दिसत नसेल पण या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर बोंड बोंड दिसतील म्हणजे हा फरक याच्यामध्ये आहे बघा याला दुहेरी बोंड्या लागतात आणि याला सहारी बोंड्या लागतात एका ठिकाणी सहा सहा बोंड्या शेंड्यापर्यंत सहा सहा राहतील काय काय राहतं आठ आठसुद्धा असतात एक दोन तीन आणि एकूण तीन म्हणजे अशा पद्धतीचं हे बियाण आहे जबरदस्त व्हेरायटी आहे आणि बुडापासून म्हणजे याला तीन फुटापासून म्हणजे निखळ बोंडी जी आहे हे तीन फूट राहते या झाडा जेवढी उंची आहे ना तेवढी याला निखळ बोंडी असते म्हणून ही व्हेरायटी जी आहे ही इतर व्हेरायटीपेक्षा जबरदस्त आहे बघू शकता जबरदस्त व्हरायटी आहे आणि या ठिकाणी याला भिळूंच आहे बघा एवढा फरक असतो आहे अशा पद्धतीने आपण दोघांमध्ये तुलना करू शकतो कोणती व्हेरायटी चांगली आहे दप्तरी वेस्टर्न अकराच म्हणून नाही कोणत्याही व्हेरायटीला ही व्हेरायटी टप देणारी आहे बाकी तुम्ही कोणतीही व्हेरायटी घ्या दप्तरीची कोणतीही व्हेरायटी घ्या याला हे टप देणारी व्हेरायटी आहे कारण की याचा कालावधी आणि याचा कालावधी हे हे आणि ही, ही, ही एका दिवशी व्हेरायटी आहे तर हे साधारण नव्वद दिवसामध्ये येऊन जाईल काढायला परंतु हे जे आहे साधारण दहा ते पंधरा दिवस जास्त घेते कारण की झाड मोठं असते हो आणि याचा कालावधी थोडासा जास्तच आहे दहा ते पंधरा दिवस आणि उत्पादनामध्ये सुद्धा ही व्हेरायटी इतर व्हेरायटीपेक्षा जास्त आहे अशा पद्धतीचं आहे बघा आपण हे आमच्या काकाला दिलं होतं अर्धा किलो बियाणं तर त्यांनी हे लावलेलं आहे कारण की आपल्याला तुलनासुद्धा बघायची होती दोन वरायटीमध्ये कसली प्रकारची राहते तर या पद्धतीचे आहे बघा